मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला पुणे मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि त्यानंतर पुणे मेट्रोचं काम झपाट्यानं सुरू होईल असं वाटत असतानाच राष्ट्रीय हरित लवादानं पुणे मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली आहे. नदीपात्रातून मेट्रो मार्ग नेल्यास नदी आणि शनिवारवाड्यासह आखान पॅलेसला धोका होऊ शकतो, त्यामुळे नदीपात्रातून मेट्रो नेऊ नये अशी याचिका हरित न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये पुणे मेट्रोच्या कामाला परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाय या सुनावणीसाठी पुणे मेट्रोचं काम करणाऱ्या महामेट्रो रेलला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायाधिकरणानं दिले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 25 जानेवारीला होणार आहे. मुख्यतः पर्यावरणाचा विचार केला आणि त्यांनी अशी ऑर्डर केलेली आहे की नदीपात्रात पुणे मेट्रोच्या संदर्भात नदीपात्रामध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम यानंतर होणार नाही आणि त्यामुळे तशा संदर्भात त्यांनी स्थगिती दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की जी नवीन कंपनी ज्यांना PMC आणि बाकी स्टेट गव्हर्नमेंट सगळे हँडओव्हर करणार आहेत या मेट्रो पुणे मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी, त्या महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनला सुद्धा याच्यामध्ये प्रतिवादीमधून म्हणून समाविष्ट करण्यात यावं. एक गोष्ट म्हणजे कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर ती स्थगिती काढण्याचे अधिकार फक्त कोर्टालाच आहे, त्यामुळे कोर्टाव्यतिरिक्त कोणीही अशी कॉमेंट करणं असं म्हणणं की 25 तारखेपर्यंतच आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर सर्व परवानग्या मिळाल्या असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं, मग आता काय झालं असा सवाल केलाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी. स्वतः मुख्यमंत्री म्हणायचे मी इतक्या परवानग्या आणल्या तितक्या परवानग्या आणल्या, मागच्या सरकारने परवानग्या आणल्या नाही म्हणून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक रखडलेलं होतं. आता जर त्यांनी सगळ्या परवानग्या आणलेल्या होत्या तर मग मेट्रोला स्थगिती येण्याचं कारण काय? या पुण्याच्या मेट्रोच्या बाबतीमध्ये आत्ता हरित लवादाने त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे, एवढंच नव्हे तर ते तो बाजूला सारून सुद्धा आज जर देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीने जर उद्घाटन करत असतील तर ते अतिशय नियमबाह्यच नव्हे घटनाबाह्य आहे.